महाराष्ट्रामध्ये रेल्वेचा विकास झाला, महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवेचा विकास झाला। जसं आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये आहो, सोलापूरमध्ये हैदराबादमध्ये जाणारा रस्ता झाला, सोलापूरमधून पुण्याला जाणारा रस्ता झाला, अनेक रस्ते झाले। केंद्रामध्ये सुशील कुमार शिंदे साहेब होते त्यावेळेस, राज्यामध्ये युतीचं सरकार असेल या काँग्रेसचं सरकार असेल, अखेरी हा पैशाचा वाद नसतो की आम्हाला पैसे द्या त्याला पैसे द्या। जेव्हा सत्तेचा पॉवर आपल्याला ज्या स्थळी मिळतं त्याचा फायदा आपल्या राज्याला व्हावा दिल्लीमधून हा प्रयत्न केला जातो। हा बोली लावण्याची ही जी परिभाषा आहे ही आता पहिल्यांदा आपण पाहतो आहे। म्हणजे परवा मी धारावीच्या झोपडपट्टीचा मुद्दा उपस्थित केला, 800 कोटी राज्य सरकारने केंद्र सरकारला रेल्वे विभागाला दिले, ते 800 कोटी म्हणजे फडणवीस सरकारने 800 कोटी दिले, फक्त 200 कोटी राहिले। म्हणून तो म्हणतो की आम्ही जिथपर्यंत तुम्ही 200 कोटी देत नाही तिथपर्यंत आम्ही जागा देणार नाही, 800 कोटी रुपये तुमचे फसले असं ते म्हणले, तुम्ही त्यांचं स्टेटमेंट ऐकलं असेल। हे सांगायचं तात्पर्य महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी लोक हे गुजरातचं नेतृत्व केव्हापासून करायला लागले हा सवाल आहे। अखेरी आपल्या राज्यासाठी नियमात बसून, कारण की अखेरी लोकशाहीमध्ये जनतेच्या हितासाठी काही नियम शिथिल करून आपण निर्णय करतो त्याला म्हणतात सरकार। नाही ना, आम्हाला पैसे द्या आम्ही नाही तर करू, 200 कोटी 800 कोटी तुमचे पसले नाही तर 200 कोटी दिले नाही तर। ही अशी अशा पद्धतीचं केंद्रातलं सरकार महाराष्ट्रासाठी काम करत असेल तर म्हणून मी म्हटलं की आहेत का ते। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।